शिवसेनेची मुलुक मैदानी तो गुलाबराव पाटलांचं पण भाषण मी अतिशय बारकाईने ऐकलं. काळ कसा असतो ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये गुलाबराव आणि आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढवायचं. परंतु एक गोष्ट पंढरपूरकरांनो लक्षात ठेवा, राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू पण नसतो. शेवटी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुमच्या माझ्या राज्याला मिळालेला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आपण सगळेजण पुढे चाललोय आणि ते पुढे जात असताना बेर्जेचं राजकारण करण्याचं स्वर्गीय चव्हाण साहेबांची शिकवण आहे. सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे, वेगवेगळे विचार असू शकतात, मतांतर असू शकतं, परंतु शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आपला मान सन्मान देऊन त्या ठिकाणी वागणूक द्यायची असते. आणि नेमकं महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आलं त्यावेळेस स्वतः उद्धवजी ठाकरे, स्वतः शरदरावजी पवार आणि स्वतः सोनियाजी गांधी या तिघांनी ठरवलं की जरी ह्या तीन पक्षांची विचारसरणी विचारधारा काही थोडीशी वेगळी असली तरी देखील महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सर्व जनतेचं सरकार, सर्वांना आपलं वाटणारं सरकार देण्याच्या करता आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्याच्यातूनच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आलं आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू झाला.